फूस लावून पळवणं, जबरदस्तीने धर्मांतरण करणं, या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. दोन मुद्दे सध्या खूप तापलेले आहेत, हे सगळं थांबण्यासाठी पक्षाची भूमिका काय आहे? यामध्ये खरं तर श्रद्धा वालकरचा एक मुद्दा आला आणि अख्खा देश ढवळून निघाला. म्हणजे आपण विविध आयुष्यामध्ये तुम्हीही अशी कधी घटनाच पाहिली की एक 25 वर्षाची स्वतःच्या पायावर उभी असलेली उच्च शिक्षित मुलगी होती आणि ती वडिलांचा विरोध असतानाही आणि विश्वास याच्यावरती तिने घर सोडलं. तिला बिचारीला माहिती नसेल तिच्यासोबत किती वाईट होणार आहे ते, आणि जे झालं ते आपण पाहिलं. या घटनेकडे मी एक धडा म्हणून बघते, एक लेसन म्हणून बघते की काय असं मुलं, पालक आणि मुलं यांच्यामध्ये का संवाद होत नाही, मैत्रीसाठी का ॲपची गरज घ्यावी लागते. कारण भारतीय जनता पार्टीची मी एक कार्यकर्ता असले तरी मी सुद्धा आई आहे, मलाही मुलं आहेत, आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना वेळ देतो का, आपला त्यांच्याशी संवाद होतो का, आपला डायलॉग होतो का, याचा विचार करण्याची प्रत्येक आई वडिलांची आज गरज आहे. श्रद्धा वालकरच्या केसमधनं आलं. आता तसंच जर दुसरं तुम्ही बघितलं तर राज्यामध्ये 13, 14, 15, 16, 17, 18 त्याच्या आतल्या मुलींना जबरदस्तीने फूस लावून पळवणं, जबरदस्तीने धर्मांतरण करणं, या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होतात, खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. आता आमचे गुरुजी एका केसवर काम करत आहेत जे बेटी बचाव बेटी पढावचे देशाचे प्रमुख आहेत. तुमच्याच जिल्ह्यामध्ये बोदवडमध्ये एक घटना घडली आणि त्याचा पाठपुरावा ते करत आहेत. आणि या सगळ्या घटनांमध्ये या ज्या नाबालिक मुली आहेत, या ज्या लहान मुली आहेत, या मुलींना आणि त्यांच्या परिवाराला संरक्षणासाठी आज कुठलाही कायदा आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून आणि मी अशा खूप पालकांना पण भेटली आहे, आम्ही यावर काम करतो, या ज्या लहान मुलींवरती फोर्सफुली, हां मी पुन्हा सांगते तुम्हाला, फोर्सफुली जबरदस्ती, अगदी मोठ्यासुद्धा जबरदस्ती होत असेल त्यांच्यावरती, फोर्सफुली त्यांचं धर्मांतरण होत असेल, तर काय आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती आपल्याकडेही लव जिहादसारखा कायदा व्हावा अशी आमची सरकारकडे मागणी, आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये तो नक्की त्या ठिकाणी होईल.